त्यानंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. एक मोठी राजकीय बातमी समोर येते. विधान परिषद विरोधी पक्षनेते पद कोणाकडे यावरून मव्यात रस्सी खेच पाहायला मिळते. विधान परिषद विरोधी पक्षनेते पद कोणाकडे जाणार यावरून रस्सी खेच पाहायला मिळते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून आमदारकीचा राजीनामा अद्यापही दिलेला नाही अशी सूत्रांची माहिती आहे. ठाकरेंचा विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा त्यांनी अजून दिला नाही अशी सूत्रांनी माहिती दिली आहे. त्यामुळे विधान परिषद विरोधी पक्षनेते पद कोणाकडे जाणार यावरून मव्यात रस्सी खेच पाहायला मिळते. विधान परिषद विरोधी पक्षनेते पद कोणाकडे जाणार यावरून मव्यात रस्सी खेच पाहायला मिळते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून आमदारकीचा अद्यापही राजीनामा दिलेला नाही अशी सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे ठाकरेंचा विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा अद्याप त्यांनी दिलेला नाही. या सर्व पार्श्वभूमीवर विधान परिषद विरोधी पक्षनेते पद मव्यातील नेमकं कुठल्या पक्षाकडे जाणार, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस की शिवसेना, या संदर्भात मव्यात रस्सी खेच पाहायला मिळते. मोठी राजकीय बातमी समोर येते. विधान परिषद विरोधी पक्षनेते पद कुणाकडे जाणार यावरून मव्यात रस्सी खेच पाहायला मिळते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून आमदारकीचा अद्यापही राजीनामा दिलेला नाही अशी सूत्रांची माहिती आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद हे राष्ट्रवादीकडे गेलेलं आहे. अजित पवार हे विधानसभा विरोधी पक्षनेते आहेत. तर विधान परिषद विरोधी पक्षनेते पद नेमकं कोणाकडे जाणार यावरून मव्यात रस्सी खेच पाहायला मिळते. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रशांत गोडसे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. प्रशांत, विधान परिषद विरोधी पक्षनेते पद नेमकं कुणाकडे जाईल? जगदीश, खर तर ज्यावेळेस राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्यावेळेस राज्यपालांना राजीनामा दिला होता त्यावेळेस अशी सूत्रांकडून माहिती मिळते की त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता आणि विधान परिषदेचा सदस्यत्वाचा राजीनामा दिला नसल्याची माहिती सूत्रांकडून कळते. आपण जर बघितलं ज्या पद्धतीने विधानसभा विरोधी पक्ष नेतेपदी राष्ट्रवादीचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या विराजमान झाले आहेत, तर विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेतेसाठी सध्या जर बघितलं आपल्याला महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळते. यामध्ये काँग्रेस सध्या दावा करते, मात्र जर संख्याबळावर जर बघितलं आपण तर सर्वात जास्त हे भाजपाकडे आमदार आहे विधान परिषदेकडे, त्याच्या पाठोपाठ शिवसेनेकडे आहे. त्यामुळे निश्चितच कुठेतरी जर आपण जर हे गणित बघितलं अंकांचं तर निश्चितच कुठेतरी हे शिवसेनेकडे आहे. त्यामुळे शिवसेनेला विधान परिषद जे विरोधी पक्ष नेते पद मिळू शकतं असे देखील शक्यता वर्तवली जाते. मात्र यामध्ये आपण जर बघितलं काँग्रेस हा जास्त आग्रही आहे की विधान परिषदेचे विरोधी पक्ष पद त्यांच्याकडे देण्यात यावे. त्यामुळे निश्चितच हे बघावं लागणार आहे की शिवसेना की काँग्रेस हे बघणं महत्वाचं असणार आहे. मात्र प्रशांत, जर शिवसेनेला हे पद मिळत असेल तर कुणाची नावं चर्चेत आहेत? तसेच काँग्रेसला जर जाणार असेल पद तर काँग्रेसकडून कुठल्या नेत्यांची नावं ही विरोधी पक्षनेतेपदी चर्चेत आहेत? आपण बघितलं सर ज्या प्रकारे सध्या राज्यामध्ये फडणवीस आणि शिंदे सरकार स्थापन झालं होतं त्यानंतर आपण जर बघितलं त्या महाविकास आघाडी जी तयार झाली होती काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यामध्ये जर बघितलं तर विधान परिषद विरोधी पक्षनेते पदासाठी सध्या शिवसेनेकडनं अनिल परब यांचं नाव सध्या चर्चेत आहे. तर काँग्रेसकडनं जर बघितलं असेल तर सतीश पाटील यांचं नाव सध्या चर्चेत आहे. मात्र हे बघावं लागणार की हे तिन्ही पक्ष नेमकं कोणाच्या नावाला पसंत देतात आणि त्यानंतर एक नाव ठरेल अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे. जी, धन्यवाद प्रशांत दिलेल्या माहितीबद्दल.